जीएसटी परताव्याबाबत जी केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या वाट्याचा जीएसटी दिला आहे 14,145 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे। तसंच इतरही राज्यांचा जो जीएसटी परतावा बाकी होता तोही केंद्रानं आता दिलाय। जीएसटीचे अजून 15,000 कोटी येणं बाकी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे। केंद्राच्याकडनं जीएसटीचे पैसे काल 14,150 कोटी रुपये मिळालेले आहेत, अजून 15,000 कोटी रुपये राहिलेले, ते पण मिळवण्याच्या करता आमचा पाठपुरावा चालू आहे। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत अजित पवार यांच्यावर टीका केली। बघूयात देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे। ट्विटमध्ये ते म्हणतायत 31 मे 2022 पर्यंतचा जीएसटी जानेवारी पर्यंतच्या कॉन्सेप्शन सह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारनं काल सर्व राज्यांना दिली आहे। यात महाराष्ट्राला सर्वाधिक 14,145 कोटींचा जीएसटी परतावा मिळाला। आता तरी पेट्रोल डिझेलचे दर कमी करणार की पुन्हा आज 1 जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारलाय। राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखवण्याची वेळ जेव्हा महाविकास आघाडीवर आली आहे तेव्हा प्रशासनाची ढकलगाडी करण्यातच त्यांनी धन्यता मानली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणतात। केंद्रावर दोषारोप हाच पुरुषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार। आता तरी पेट्रोल डिझेलचे दर महाराष्ट्रात तात्काळ कमी करा। छत्रपतींचा विचार म्हणजे